नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 4 शिव छत्रपतींचा इतिहास परिसर अभ्यास भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 12 पुरंदरचा वेढा व तह या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग या पाठावरील स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। त्यावेळची मुघली मुलकातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सूरत, पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता। प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। शिवरायांनी सूरत शहरावर छापा का घातला? उत्तर आहे, औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या म्हणून बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सूरत शहरावर छापा घातला। दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला? उत्तर आहे, पुरंदर सारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला। मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले? उत्तर आहे, मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले। पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले? उत्तर आहे, पुरंदरच्या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणाचा मुलूक मुघलांना देण्याचे कबूल केले। प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला? उत्तर आहे, मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला, मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही, तू आमच्या बाजूला ये, कौल घे, बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील, असे मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला। मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले? उत्तर आहे, बादशहाच्या बाजूला ये असे दिलेर खानाने सांगतात मुरारबाजीने चौताळून दिलेर खानाला उत्तर दिले, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, तुझा कौल घेतो की काय, आम्हाला काय कमी आहे, तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला, असे मुरारबाजीने दिलेर खानास उत्तर दिले। प्रश्न क्रमांक 4, पाठात आलेल्या नावांच्या अक्षरावरून शब्द पूर्ण करा। औरंगजेब, पुरंदर, मुरारबाजी, जयसिंग, दिलेर खान। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुरंदरचा वेढा व तह या पाठावरील स्वाध्याय सोडविलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।